आज आपला राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय, त्यामुळे आपण अर्थसंकल्पाविषयीच्या बातम्या दाखवूया. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाच्या पेटाऱ्यातून कोणत्या नव्या घोषणा होणार त्याकडे लक्ष आहे. वर्ष आज दुपारी 2 वाजता अंतरिम अर्थसंकल्प हा सादर केला जाणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांकडे लक्ष आहे. जरी हा 4 महिन्यांसाठीचा अर्थसंकल्प असला तरी देखील अवघ्या काही दिवसांवर लोकसभेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे, त्यामुळे त्याविषयी काही घोषणा केल्या जातात का, लोकांना आकर्षित करण्यासाठी ते बघावं लागेल. पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान आज होईल. यानंतर शासकीय कामकाज होईल आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता अजित पवार 2024-25 अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. 2024 हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे, त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पामधून घोषणांची बरसात होणार हे निश्चित मानलं जात आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहे. स्वप्नील, काय सांगाल, आज अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे, नेमके कोणकोणत्या घोषणा आजच्या या अर्थसंकल्पामध्ये होऊ शकतात? बरं, अंतरिम अर्थसंकल्पामध्ये आज खूप मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे, कारण आगामी लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका सुद्धा आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. 2024 हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे, त्यामुळे सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी समाज घटक असतील, शेतकरी असतील, तसेच कामगार वर्ग असतील, या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी खरं तर आज अंतरिम अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री वित्तमंत्री अजित पवार हे खरं तर मोठमोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. तर 4 महिन्यांचा हा बजेट असणार आहे, अंतरिम बजेट असणार आहे. या बजेटमध्ये खरं तर मोठमोठ्या घोषणा होतील. लोकसभेची निवडणूक खरं तर 1 महिन्यावरती आलेली आहे. या निमित्त खरं तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारी असेल किंवा अशा अनेक गोष्टी असतील ज्या मतदारांना लुभवणाऱ्या असतील, त्यांना दिलासा देणाऱ्या असतील, या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आज या अर्थसंकल्पामध्ये उल्लेख होईल. शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख होईल, शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यावरती भाष्य होईल. रोजगार निर्मिती संदर्भात सुद्धा आज मोठमोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. नवीन रोजगार हे राज्यामध्ये येत आहे, त्यामुळे त्या दृष्टीने त्यातून कसे तरी बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून द्यायचा, याप्रमाणे आज कुठेतरी त्या संदर्भात सुद्धा घोषणा होणार आहे. तसंच कामगार वर्गाला सुद्धा कुठेतरी, महिला वर्गाला कुठेतरी दिलासा देणारा हा एक निर्णय हा आजच्या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळाला. एकूणच आपण जर बघितलं तर राज्यामध्ये आणि देशामध्ये महिलांना टार्गेट करण्यात येत आहे, महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे महायुती सरकारसुद्धा आपल्या या कारकिर्दीमध्ये महिलांपर्यंत पोहोचण्याचा अधिक प्रयत्न करते. त्यामुळे महिलांसाठी अनेक सूट या ठिकाणी देण्यात येईल. तर महिलांना विशेष सवलतसुद्धा काही प्रमाणामध्ये ज्या सरकारी सोयीसुविधा असतील यामध्ये देण्यात येईल आणि त्यांच्यासाठी भरीव तरतूदसुद्धा करण्यात येईल. एकूणच आपत्ती व्यवस्थानामध्ये सुद्धा काही तरतूद ही भरीव तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते. फरा जेणेकरून अनेक समाज घटक असतील, मग ते जातीयवाद असेल हा राज्यातील, या संदर्भात सुद्धा आज महत्वाचे घटक किंवा महत्वाच्या घटकांमध्ये पोहोचण्यासाठीचे तरतूद, मोठमोठे निधीची तरतूद आज खरं तर होईल. फरा निश्चितच स्वप्नील, त्यामुळे आज या अर्थसंकल्पामध्ये नेमक्या कोणकोणत्या घोषणा होतात, काय कशा पद्धतीच्या घडामोडी घडतात याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण आज तुमच्याकडून घेत राहणार आहोत. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.